सर्वांचं स्वागत पाहुया पुण्यातील काही विशेष घडामोडी। श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टतर्फे साजरा होणाऱ्या वासंतिक कुटी आणि मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साजरा होणाऱ्या वासंतिक उटी व मोगरा महोत्सवानिमित्त मंदिरात सुमारे 1 कोटी फुलांचा अभिषेक करण्यात आला। महोत्सवात प्रामुख्याने मोगऱ्याची फुले वापरण्यात आली होती। मंदिराच्या भिंती, कठडे, पायऱ्या, गाभारा, कळस, सभामंडप असे सर्व भाग फुलांच्या राशीने मढवण्यात आले होते। मोगऱ्याच्या सोबतीला जाईजुई, चाफा, चमेली, गुलाब, वसरी गुलाब, जास्वंद, केवडा असे इतरही पुष्पप्रकार मंदिरातील सजावटीचा दिमाग वाढवत होते। गरजेनुसार अख्खी फुले, कळ्या व पाकळ्यांचा सुयोग्य वापर करत विविध प्रकारच्या विलोभनीय रचना तयार केल्या होत्या। विविध फुलांचे सुगंध परस्परात मिसळून एका नव्या संमिश्रित सुगंधाने मंदिराचा परिसर मोहरून गेला होता। गणेशाच्या चांदीच्या मूळ मूर्तीस चंदनाच्या उटीचा लेप लावण्यात आला होता, तर उत्सवाची मूर्ती फुलांनी सजवण्यात आल्याने अधिकच लोभस दिसत होती। मंदिरातील नेहमीच्या काचेच्या झुमराला महोत्सवानिमित्त मोगऱ्यांच्या झुमराची साथ मिळाल्याने सभामंडप खुलून गेला होता। भाविक जमेल तेथून हे दृश्य टिपून घेत होते। अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि पुणे व्यापारी महासंघातर्फे वंचित मतदारांनी पुढे काय करावे या विषयावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि पुणे व्यापारी महासंघातर्फे वंचित मतदारांनी पुढे काय करावे या विषयावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक, माजी खासदार प्रदीप रावत, व्यापारी महासंघाचे फत्तेचंद रांका, ॲडव्होकेट दादासाहेब बेंद्रे, ॲडव्होकेट विनायक अभ्यंकर आदी यावेळी उपस्थित होते। अविनाश धर्माधिकारी म्हणाले, मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा प्रकार चुकून घडलेला नसून जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे। हा प्रकार फक्त पुण्यापुरता नसून संपूर्ण महाराष्ट्रात घडलेला आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज करणे आणि निवडणूक आयोगाकडे लक्षावधी ईमेल्स गेले पाहिजेत। वंचितांना मतदानाची संधी पुन्हा दिली गेलीच पाहिजे आणि जे घडले त्याची निपक्षपाती चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी। जे घडले त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट पिटिशन ही दाखल करणे आवश्यक आहे। ॲडव्होकेट अभ्यंकर म्हणाले, मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी मतदाराला नोटीस पाठवून तो त्या पत्त्यावर राहत आहे का याची शहानिशा करणे आवश्यक आहे। मात्र ही प्रक्रिया न करताच नाव वगळले गेले असून ते बेकायदेशीर आहे, त्यामुळे वंचितांना मतदान करू द्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे। फत्तेचंद रांका म्हणाले, वंचित मतदारांना मतदान करू द्यावे तो त्यांचा हक्क आहे, त्यासाठी मतदारांनी लाखोच्या संख्येने तक्रार अर्ज दाखल करावेत। पुणे सराफ असोसिएशन आणि ग्राहक पंचायतीच्या कार्यालयातही तक्रार अर्ज स्वीकारले जातील। सर्वोच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करणे आवश्यक आहे। यावेळी सूर्यकांत पाठक, ॲडव्होकेट नाना क्षीरसागर यांचीही भाषणे झाली। आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल। एमई कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग मैकेनिकल एंड कंप्यूटर। एमबीए, फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग, बीसीए, बीबीए, एमबीए एंड एमसीए फॉर इंजीनियरिंग और साथ ही डी फार्म, बी फार्म और एम फार्म भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल सीबीएसई फ्रॉम नर्सरी टू फिफ्थ स्टैंडर्ड, सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं पोस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, एआईसीटी दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें।
राजा परांजपे यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने माझ्या आयुष्याचे सार्थक झाले अशी भावना प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी व्यक्त केली. राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्या हस्ते रमेश देव आणि सीमा देव यांना राजा परांजपे जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राजा परांजपे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे अजय राणे यावेळी उपस्थित होते. रमेश देव म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात गुरु असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. मराठी चित्रपटसृष्टीत मला राजा भाऊ हे गुरु लाभले. त्यांच्यामुळेच मी चित्रपटात यशस्वी झालो. आज त्यांच्याच नावाचा मला पुरस्कार मिळाला. आजचा हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. नशिबाला कर्तृत्वाची साथ असेल तर यश नक्कीच मिळते. माझ्या कर्तृत्वाला नशिबाची साथ मिळाली, त्यामुळे मी मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी झालो. पोलीस उपनिरीक्षकाची नोकरी करायला चाललो होतो, पण पुण्यात भावाकडे आलो असताना राजा परांजपे यांची भेट झाली आणि त्या भेटीमुळे आज मी येथे पोहोचलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी यशस्वी झालो. राजा परांजपे यांनी मला फक्त अभिनयच शिकवला नाही, तर आयुष्यात कसे वागावे याचा रस्ता त्यांनी दाखविला. राजा परांजपे यांचा स्वतःवर खूप विश्वास होता. कोणतेही अवघड काम ते सहज करीत असत. चित्रपटसृष्टीत त्यांच्यासारखा दिग्दर्शक होणे अशक्य आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. यादीतून मतदारांची नावे गायब झाल्याच्या निषेधार्थ मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी विधानभवनासमोर निदर्शने केली. गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या हजारो मतदारांची नावे यादीतून गायब होण्याचा निंदनीय प्रकार मतदानाच्या दिवशी उघडकीस आला. निवडणूक जिंकण्यासाठी प्रशासन व सत्ताधारी पक्षांनी जाणीवपूर्वक हे कारस्थान केले, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करताना अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट यांनी केली. भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनीही उपोषण केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदानापासून वंचित राहिलेल्यांना मतदान करू द्यावे अशी त्यांची मागणी आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शनिवार चौकात घंटानाद केला. नगरसेवक दिलीप काळोखे, शिवसेनेचे विभाग प्रमुख विशाल धनवडे, माजी नगरसेवक विजय मारटकर, कसबा मतदारसंघाचे भाजपचे सरचिटणीस छगन बुलाके, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. बापट म्हणाले, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, मात्र प्रशासकीय चुकांमुळे अनेकांना हा हक्क बजावता आला नाही. हा लोकशाहीवर घाला आहे. ब्राह्मण, गुजराती अशा समाजातील नावे जाणून बुजून यादीतून वगळली आहेत. मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना पुन्हा मतदान करता यावे या मागणीसाठी लढा देणार आहे. महायुतीचा विजय असो, मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सर्व परिसर दणाणून टाकला. मतदान राजा जागा झाला, निवडणूक आयोग झोपी गेला असे फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. साधना
मला ट्रस्टच्या वतीने राघव जाधव यांच्या हे मित्रवर्या या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक राघव जाधव यांनी डॉक्टर दाभोळकर यांच्या आठवणी हे मित्रवर्या कविता संग्रहात जागवले आहेत. साधना ट्रस्टच्या या कविता संग्रहाचे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुक्ता दाभोळकर अविनाश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. 20 ऑगस्टला झालेल्या प्राणांतिक खल्ल्याचा शॉक आणि आता शोक याचा एक मोठा तणाव वातावरणात जाणवत होता. दाभोळकरांच्या आठवणीत हरवलेले तसेच अजून मारेकरांचा तपास न लागल्याने नाराजीची झालर असलेले भाव उपस्थितांच्या चेहऱ्यावर होते. सर्वच वक्त्यांनी यावेळी दाभोळकरांसोबतच्या आठवणींना उजाळे दिला. मुक्ता दाभोळकर यांनीही संयमित राहत आठवणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरीस पुस्तकाच्या संदर्भाने आठवणींना उजाळा देताना त्यांना भावना अनावर झाल्या आणि त्यांच्यासह उपस्थितांच्याही कडा पाणावल्या. डॉक्टर लागू म्हणाले, सामाजिक कृतज्ञता निधी संकलनासाठी राज्यभर आम्ही नाटकाचे दौरे केले. डॉक्टर दाभोळकर आमचे नेतृत्व करत होते. तो काळ आणि ते दौरे काही औरच होते. दाभोळकर आज असते तर आजही माझेही नाटकांचे दौरे सुरू असते. दाभोळकर खऱ्या अर्थाने मित्रवर्य होते. सगळ्याच मानवजातीविषयी मित्रभाव असणारी फार थोडी माणसं असतात. कार्यकर्त्यांची पातळी सोडून वरच्या पातळीवर पोहोचले होते, तेथून संवाद साधत होते. मुक्ता दाभोळकर म्हणाल्या, वाटेल तिथे पोहोचणे आणि फायद्याचा विचार न करता फिरणे एवढेच त्यांचे विश्व होते. संयम, विचार आणि ते पुढे नेण्यासाठी माणसे जोडणे व प्रगल्भता अशी जीवनशैली त्यांनी जपली, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. याबरोबर चाचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.